बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्राची, आपण पाहताय News24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील ताज्या बातम्या। शहराची खबर बातमी। महापालिकेच्या पिंपळगाव माळवी येथील 700 एकर जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचा धक्कादायक प्रकार 8 दिवसापूर्वी समोर आला होता। आयुक्त शंकर गोरे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार महापालिकेचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान यांनी उद्यान कर्मचारी विजय कुलाल, गणेश दानी तसेच वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य सुरेश खामकर व तुळशीराम पालिवाल यांना बरोबर घेत तोडलेल्या झाडांचा पंचनामा केला। किती झाडे तोडली गेली, त्यातील किती चोरून नेली, त्याचे मूल्य किती याचा अहवाल तयार केला। त्यानुसार MIDC पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। यामध्ये बाबासाहेब रामभाऊ शिंदे, रामभाऊ लक्ष्मण शिंदे, विलास रामभाऊ शिंदे व इतर व्यक्ती अशी आरोपींची नावे आहेत। शासनाकडून विकास निधी आणायला किती मारामार करावी लागते हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही येथे निविदा छाननीत बसल्या जागी त्रुटी काढता। जरा जा बरं CMDCM कडे, नगर शहरासाठी 100-200 कोटी विकास निधी आणा आणि त्यातून होणाऱ्या विकास कामासाठी काय लावायचे ते नियम लावा, असे खुले आवाहन मनपा स्थायी समितीचे सभापती कुमार सिंग वाकळे यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिलेत। विकास निधी आणण्यात ज्यांना संबंध नाही तो निविदा प्रक्रियेत काढा करतो, अशा शब्दात वाकळे यांनी प्रशासनाला फटकारले। शहरातील महापालिकेच्या मालकीच्या अनेक भूखंडावर रस्त्यावर आजही महापालिकेचे नाव लागलेले नाही। परिणामी मंजूर लेआउटमधील अनेक खुल्या जागांवर अतिक्रमण धारकांनी ताबे मारले आहेत। महापालिकेने TTR देऊन देखील काही जागा अद्याप स्वतःच्या नावावर केलेल्या नाहीत। महापालिकेकडे नोंदणीनुसार सद्यस्थितीमध्ये 1029 भूखंडासह 876 रस्त्यावर अद्यापही महापालिकेचं नाव लागलेलं नाही। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नगर शहरात अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस आता गंभीर होत चाललाय। 100 वर्षापूर्वी नगर शहराला पाणी पुरवठा करणारी पिंपळगाव माळवी ते वसंत टेकडीपर्यंतची जमिनीतील पाईपलाईन खोदून ती विक्री करण्याबाबतचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झालाय। लवकरच त्याचा टेंडर प्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। नगर शहरामध्ये घंटा गाड्यांद्वारे घर टू घर कचरा संकलन होत असताना शहराच्या अनेक भागात कचऱ्यांचे उकांडे झाले आहेत। स्वच्छता विभाग करतो काय, असा सवाल सभापती वाकडेसह नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे यांनी केलाय। कचरा संकलन पुरेसे होत नाही व शहरात अनेक ठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचल्याचं तक्रार खुद्द सभापती वाकडे व नगरसेवक गणेश कवडे यांनी करून देखील त्याची दखल घेत नसल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केलाय। कचरा संकलन करणाऱ्यास नोटीस काढण्याचे आदेश सभापती वाकडे यांनी दिलेत। या बातमीसह शहराची खबर बातमध्ये येतेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री। शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।